जे काही जबाबदाऱ्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 19 ला मला काय आपलं दिल्लीमध्ये काय कोणी विचार करणार बसलं नाही का उचललं मला आणि पुण्याला. देअर वॉज सम प्लॅनिंग. कोविडमुळे आणि सरकार गेल्यामुळे ते प्लॅनिंग अर्धवट राहिलेलं आहे. पूर्ण करायचं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, साफ, माढा पवार उभे राहणार होते. काय झालं? नाही उभे राहिले. आणि रणजित निंबाळकर विजय झाला 84,000 मताने. हातकणंगले रोज उठून शिव्या आमच्या शेट्टींच्या, रोज उठून शिव्या मोदी, रोज उठून शिव्या मोठे म्हटलं. आणि माझे खूप चांगले मित्र म्हटलं तुम्ही चूक करताय म्हणा. ते अशा भाव म्हणजे कौन हराय का? 1,25,000 मताने हरवलं. 1,25,000 मताने हरवलं. मग परवा आपल्या एका केंद्रीय नेत्यांची त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादाने मला संपवलं. ते केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडले असले म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. दादा मोदीजी आणि अमित भाईंबद्दल आई वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणाले जा दे आईवरून शिव्या देणे आमची कोल्हापूरची पद्धत आहे. मोदी आणि अमित शिव्या देणं सहन करू शकत नाही. नशीब पाडला, बाकी काही करणं त्याचा स्वभाव नाही. आता हे जे इकडून सुरू झालं ना कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, तिकडे पुणे, बारामती वगैरे करायचं आहे ना. त्यामुळे 19 ला मला मिशन दिलं गेलं म्हणजे या वयात मला माझं फक्त फॅमिली लाईफ डिस्टर्ब करायला लागलं. मी अनेकांना असं वाटतो की काय मुजोय बाबा यांची त्यानं कोथरूडची जागा मिळाली. अरे यातना माहिती आहेत का इथून 200 किलोमीटर कोल्हापूर आहे. 16 दिवसातून यायला मी घरी जातो. माझ्या घरी माझी आई जी गेली तिची आई जी 82 वर्षाची आहे ती आणि मी आमचा चौघांचा संसार आहे. काय मला निवडून कुठे येता येत नव्हतं. 4 विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा होत्या की जिथे चंद्रकांत पाटील उभा राहते निवडून येईल. आणि माझा सर्व्हेवर थोडा विश्वास नाही असं नाही परंतु अमित भाई म्हणाले की नाही फिर मुझे पहिले सर्व्हे करणे दो. पण त्यांच्या होम डिपार्टमेंटने सर्व्हे केला. पण त्यांचा मला एक फोन आला जरा बोल रहे हो बराबर आहे फिर भी आपको पुन्हा मिळाला. म्हटलं मैं चुनकर आ सकता हूँ कोल्हापूर जिल्ह्यात मी पहिला मान्य करू. अभी मैं आप कहेंगे तो चला छलांग लगाएंगे 27वे मजले से चलो पुणे आलं. पण तसे लोकांनी काय घेतलं आले मेवा मिळाला मेवा कोथरूड लाखाचं मार्जिन. हां त्यामुळे पाठवलं होतं मला त्या मिशनसाठी त्या मिशनला सुरुवात करायची. पुणे शहर 8-8 जागा, पुणे जिल्हा 1-1 जागा काढायची. महाराष्ट्रातलं सरकार येण्यामध्ये जो शॉर्टफॉल पडतोय 14 ला 19 ला तो शॉर्टफॉल भरून काढण्याची ताकद पुण्यामध्ये आहे. तो शॉर्टफॉल भरून काढण्याची सेंटर्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नीट कामाला लागलं पाहिजे. महानगरपालिका जिंकली पाहिजे. नो भांडाभांड.